पुण्यामध्ये ज्या महारत्या झाल्या, माननीय राजसाहेबांची एक महारती सोडली तर दुसऱ्या कुठल्याही महारतीमध्ये कुठेही जोश नव्हता. मला शहरामधील पदाधिकाऱ्यांना मला हेच दाखवायचं की आपण जर रितसर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून परमिशन घेतल्या असत्या तर अशाच प्रकारच्या महारत्या आपण करू शकलो असतो. वसंत मोरेने आजपर्यंत सगळे वार छातीवर घेतलेत, कुठलाही वार पाठीवर घेतलेला नाही आहे, त्यामुळे गनिमी काव्याचा माझा प्रश्नच येत नाही. मी जरी पुण्यात नव्हतो तरीसुद्धा माझ्या इथं ते सगळे नियम पाळले गेलेत. कुठेही महारतीचं किंवा हनुमान चालीसा लावायला जाण्याचं गरज पडली नाही. पोलिसांच्या माध्यमातून ते सर्व नियोजन व्यवस्थित झालं. मला गरजच नाही पडणार, कारण माझ्या इथले मुस्लिम बांधव असतील, माझ्या इथले पोलीस असतील, हे संपूर्णपणे या सगळ्या विषयाला मला सहकार्य करतात. दादा, तुम्ही अगदी पहिल्यांदाची भूमिका घेतली तेव्हापासून सांगताय की शहरातले काही अतृप्त आत्मे आहेत कार्यकारिणीमधले, त्यांच्याबद्दल कधी उघड भूमिका घेणार तुम्ही? अतृप्त आत्म्यांसाठी होता की तुम्ही पार्ट टाइम जॉब जे करतात ना, त्यांच्यासाठी हा संदेश आहे की पक्षामध्ये अनेक चांगले पदाधिकारी आहेत, परंतु पार्ट टाइम जॉब करणाऱ्या लोकांमुळे पक्षामध्ये अडचण निर्माण होती. मला हा प्रश्न, मला त्यांची नावं घेण्याची आवश्यकता नाही आहे. तो शहरातील संपूर्ण अगदी शाखाध्यक्षापासून ते उपशहराध्यक्षापर्यंत सगळ्यांना ती नावं माहिती आहेत की कोण लोकं कशा पद्धतीने पक्षाचं नाव, पक्षाची जाहिरात वापर करून घेतात आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावरती सोडतात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.